काल राज्याला आपला एक भाऊ तालुक्याच्या थिएटर बंद रितेश भाऊ आणि जेनिलिया वहिनीचा वेड सिनेमा बघून आला आणि वेड वेड तुझा प्रणय हळवा वेड तुझा जगण्याचा सुर जुळलेला एवढं एक गाणं एकसारखं कानापाशी बुंग्यासारखा गुणगुणायला लागला पुढं माझ्या कानांची सहनशक्ती संपली आणि मी त्याला म्हणले एवढा का पेटलाय बाबा तर म्हटलं अरे काय सांगू भावा तुला रितेश भाऊ आणि जेणेल्या वहिनीनं काय पिक्चर केला वेळ लागा नाद खोळा जेनिल्या वहिनीनं तर अख्खी स्क्रीनच खाऊन टाकली सिनेमात लयच खतरनाक आहे पूर्गी बरं झालं रितेश भाऊनं तिला आपल्या महाराष्ट्राची सून करून आणली त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोसक्यात लाईट चमाकली म्हणले मा जबराट विषय गाड्या नाही म्हणजे वेड सिनेमात दाखवलेली त्यांची लव्ह स्टोरी तर खतरूडच आहे त्यात काय वादच नाही पण खऱ्या आयुष्यात जेनेल्या वहिनी आणि रितेश गॅट मॅट नेमकं कसं जोडलं असेल याच मला कौतुक वाटलं म्हणून म्हणलं जरा त्याची माहिती काढावी मग त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आमच्या हाताला जे ला काय लागलं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे केसात जबराट आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहित आहे आपला विषयच भारी मंडळी दोन हजार तीन सालची गोष्ट आहे एक कावळा बाण मराठी चॉकलेट बॉय बो बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू करत होता डेब्यू म्हणजे तुझे मेरी कसम नावाचा आपला पहिला हिंदी पिक्चर करत होता त्या पोराचं नाव रितेश विलासराव देशमुख महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा असल्यामुळं त्याच्या पिक्चरकडं तमाम मराठी प्रेक्षकांचं लक्ष लागून होतं आणि त्याच्या अपोजिट होती मुंबईच्या पॉश बांद्रा भागात वाढलेली खोडकर स्वभावाची पण ज्याम क्यूड दिसणारी जेनेलिया डिसुजा गंमत म्हणजे तिचा पण पहिलाच पिक्चर होता पण खरं सांगायचं तर सुरुवातीला जेनेलियाला ऍक्टिंग मधले करिअर करण्यात इंटरेस्ट नव्हता कारण तेव्हा ती स्पोर्ट्सकडे जास्त आकर्षित झालेली होती तेव्हा कॉलेज वयात तर ती स्टेट लेव्हलची ऍथलीट म्हणून फेमस होती त्यावेळी तिचे पप्पा टाटा कन्सल्टन्सीमध्ये सिनियर पदाधिकारी म्हणून काम करत होते तिच्या वडिलांची आपल्या मुलीने शिकून सवरून चांगला जॉब पकडावा अशी साधी इच्छा होती मात्र शालेय शिक्षण घेतानाच वयाच्या पंधराव्या वर्षी जेनेलियाला पेनाच्या कमर्शियल जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली ते पण बॉलिवूडचा शहशा अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्या जाहिरातीत जेनेलियाने दिलेला परफॉर्मन्स बघून खुद्द अमिताभ बच्चन यांनी तिच्या नॅचरल अभिनयाचं कौतुक केलं तेव्हापासून जेनेलियाच्या मनात ऍक्टिंग विषयी प्रेम निर्माण झालं पुढं कॉलेज संपून ती मॉडेलिंग मध्ये उतरली नेमकं त्याच वेळेस के विजय भास्कर हा नामांकित दिग्दर्शक आपल्या आगामी हिंदी सिनेमासाठी नवीन चेहरे शोधत होता त्यावेळी नव्या दमाचा रितेश देशमुख आणि टिपिकल इनोसंट लुकची जेनेलिया त्यांच्या नजरेस पडली त्याने दोघांना अप्रोच केलं रितेश भाऊ संधीच्या शोधात होता त्यामुळे लागलीच हो म्हटलं पण जेनेलियाने मात्र पिक्चर साईन करण्यासाठी दोन महिने लावले होते पुढं जाऊन दोघांनी पण जीव ओतून काम केलं आणि त्यामुळं तुझे मेरी कसम सुपरहिट ठरला मात्र त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती का त्यावेळी त्यांनी एकमेकांना दिलेली ती कसम पुढे जाऊन त्या आयुष्यभरासाठी पाळतील म्हणून तुझे मेरी कसमच्या सेटवरच आपल्या रितेश भाऊची जेनेल्या वहिनीशी पहिल्यांदा भेट झाली होती सुरुवातीला त्यांच्यात प्रेमाची काही जास्त हालचाल नव्हती आपल्या कामानिमित्तच ते दोघे एकमेकांशी बोलायचे पण नंतर एक इंटरेस्टिंग किस्सा काढला त्याचं झालं असं का सिनेमाच्या शूटसाठी रितेश भाऊ आणि जेनेल्या वहिनीला हैदराबादला जायचं होतं एकत्र निघायचं ठरल्यामुळं ते ठरल्या वेळेला आपापल्या फॅमिली मेंबर सोबत एअरपोर्टवर पोहोचले तिथं त्यांची नजरा नजर झाली त्यावेळी रितेश भाऊ याच्या आईशी बोलला देखील पण आपल्या जेनेल्या वहिनीने मात्र रितेश भाऊकडे बघून न बघितल्यासारखं के केलं आणि नंतर त्या दोघी तशाच पुढे निघून गेल्या जेनेल्या वहिनीने तसं काय केलं ते, का ते आपल्या रितेश भाऊला तेव्हा कळलं नाही पुढं वहिनींनीच्या एका मुलाखतीत त्या घटनेचा खुलासा केला त्यांच्या म्हणण्यानुसार रितेश भाऊ मुख्यमंत्र्याचा पोरगा आहे हे त्यांना शूटला जाणे अगोदर दोन दिवस कळलं होतं पण त्यावेळी नेत्यांची मुलं बिघडलेली असतात असा त्यांचा समज झाला होता तसंच कुणी त्यांच्याशी बोलायला गेलं तर ते ॲटिट्यूड दाखवतात असंही त्यांना वाटायचं त्यामुळेच वहिनींनी वा रितेश भाऊशी बोलणं सपशेल टाळलं होतं पुढं जेव्हा ॲक्च्युअल सिनेमाचं शूट सुरू झालं तेव्हा मात्र दोघांच्यात चांगली मैत्री झाली त्यांच्या एकमेकांसोबत गप्पाही सुरू झाल्या त्याच गप्पांदरम्यान एकदा जेनेल्या वहिनीने रितेश भाऊला विचारलं तू मुख्यमंत्र्याचा मुलगा आहेस तरी तुझ्या भोवती बॉडीगार्ड का नसतात तेव्हा रितेश भाऊ हसून म्हणला कारण मी मुख्यमंत्र्याचा पोरग आहे मुख्यमंत्री नाही रितेश भाऊच्या त्या जेनिन उत्तरावर मग जेनेल्या वहिनी फिदा झाली आणि मग त्यांच्या त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पुढे सिनेमाच्या शूटिंग दरम्यान स्क्रीनवर झळकणारी त्यांची केमिस्ट्री खऱ्या लाईफ मध्ये परफेक्ट झाली त्यामुळे आज देखील तो सिनेमा दोघांसाठी एकदम कास आहे पण हैदराबादचं शूट संपल्यानंतर मात्र आपल्या रितेश भाऊला जेणेल्या वहिनींची खूप आठवण येऊ लागली होती सेम तशीच अवस्था तिकडे जेणे वहिनीची पण झाली होती पण एकमेकांबद्दल एवढ्या उत्कट भावना असून सुद्धा त्यांच्या प्रेमाची गाडी प्रॉपर पुढे सरकत नव्हती कारण कुणीच पुढाकार घेऊन बोलायला आपल्या प्रेमाची कबुली द्यायला तयार होत नव्हतं शेवटी रितेश बोला तो दुरा असह्य झाला आणि त्यानं तुझे मेरी कसम या सिनेमाच्या सक्सेस पार्टी वेळी चक्क गाणं म्हणून जेनेल्या वहिनीला प्रपोज आणला त्यावेळी हुरा जेनेल्या वहिनीनं पण जास्त आडेवेडे न घेता भाऊच्या भावनांना समजून घेतलं आणि तेरेंना लव हो गया म्हणत प्रपोजल एक्सेप्ट केलं पण तिथूनच त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू झाली कारण त्या टायमाला दोघांची करिअर पिक पॉइंटला असल्यामुळं देणं गरजेचं होतं त्यामुळे ठरवून सुद्धा त्यांना एकमेकांना वेळ देणं किंवा भेटणं शक्य होत नसायचं कधीतरी शूट लवकर आटोपलं तर एका दिवसाची सुट्टी काढून जेणेल्या वहिनी हैदराबाद चेन्नई वरून थेट मुंबईत याची आणि मग रितेश भाऊला भेटायची अशा पद्धतीने त्यांच्या डेट्स पार पडत होत्या पुढं बराच काय डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्नाच्या बेडीत एकमेकांना अडकवायचं ठरवलं त्यासाठी जेनेलिया वहिनीच्या घरून परमिशन मिळाली होती पण राजकीय पार्श्वभूमी असलेलं रितेश भाऊचं कुटुंब मात्र त्या लग्नाच्या विरोधात होतं पण रितेश भाऊनं मात्र आपल्या प्रेमाच्या आड येणारा तो सगळा विरोध हाणून पाडला आणि तीन फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी जेनेलिया वहिनीला महाराष्ट्राची सून बनवून देशमुखांच्या घरी आणलीच त्यावेळी दोघांनी एकदा हिंदू आणि एकदा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं त्या काही त्या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये अनेक चढ उतर आले होते पण महाराष्ट्राच्या लाडक्या कपल्सने त्या सगळ्यावर मात केली आता त्या दोघांना पहिल्यावर हे एकमेकांसाठी बनले आहेत असं वाटतं तुझे मेरी कसम नंतर दोघांनी पुन्हा मस्ती चित्रपटात एकत्र काम केलं पण त्या दरम्यान त्यांनी सर्वांपासून दोघांचं नातं लपून ठेवलं होतं लग्न झाल्यावर मात्र आता सगळ्या गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत सध्या रितेश भाव आणि जेनेलियावणी हे महाराष्ट्राचं सर्वात लाडकं कपल झालंय जे सोशल मीडियावर पण त्यांच्या अतरंगी रील्समुळं तेवढंच फेमस आहे जबरदस्त कलाकार म्हणून लोक त्यांना खूप प्रेम देतात हा विषय आहेच पण रितेश जेनेल्याची जोडी अजून एका कारणामुळे सतत चर्चेत असते आणि ते म्हणजे जेनेल्या वहिनीने आपलीशी केलेली मराठी संस्कृती स्वतः नऊवारी साडी नेसण्यापासून आपल्या मुलांना गणपती बाप्पाचं महात्म्य समजावून सांगणारी जेनेलिया वहिनी म्हणूनच महाराष्ट्राची लाडकी सोन आहे आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळावेत म्हणून जेनेल्या वहिनी आणि रितेश भाऊ जाणकार पालकाची भूमिका बजावत असतात मागच्या काही दिवसांपूर्वी लोकांनी रितेश भाऊला विचारलं की जेव्हा कधी पत्रकार तुमच्या मुलांचे फोटो काढतात तेव्हा तुमची मुलं हात जोडून का उभी राहतात तर त्यावर रितेश भाऊनं असं उत्तर दिलं की मी माझ्या मुलांना सांगितलंय की जेव्हा कुणी तुमचे फोटो काढेल तेव्हा तुम्ही हात जोडून त्यांचे आभार मानायचे असतात भाऊच्या उत्तरानं माणसांची मनं जिंकली आणि भाऊ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड झाला सध्या तर काय त्यांच्या वेळ सिनेमानं अक्षरशः पब्लिकला वेळ लावलेला आहे सिनेमाच्या कमाईचे आकडे बघता तुम्हाला पण त्याचा अंदाज येऊ शकतो रिलीज झाल्यापासून आजपर्यंत वेड सिनेमानं जवळपास तेहतीस कोटी रुपयांचा बिझनेस केलाय त्यातली अजय अतुल यांनी म्युझिक दिलेली गाणी सुद्धा इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बेकार ट्रेंडला आहे रितेश भाऊंच्या वेडमुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेमा कोटींची उड्डाण घेतोय हे पाहून बरं वाटतंय खरं म्हणजे वेड हा सिनेमा नागा चैतन्याच्या मजिली या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे पण तसं असलं तरी रितेश बहुंडच्या डिरेक्शनमुळं सिनेमा ओरिजिनलपेक्षा टॉप क्लास बनला आहे असं सगळ्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्यानिमित्ताने एवढंच मना वाटतंय की मराठीत अजून असे सिनेमे बनले पाहिजेत असो तुम्हाला जेनेलिया वहिनीचा महाराष्ट्राची लाडकीसून बनण्याचा हा किस्सा आणि वेड सिनेमाबद्दल नेमकं काय वाटतंय त्या मला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद